मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेले कारलं सुक्कं। इथे मी घेतलेले भाजून एक वाटी शेंगदाणे, दोन चमचे लाल तिखट, लसूण, एक चमचा जिरे, हळद, मीठ चवीनुसार, आणि इथे कारले घेतलेले आहेत मी साफ करून, त्यातले बिया काढून घेतलेले आहेत। कोणाला कडू आवडत नाही ना जास्त, त्यामुळे बिया काढलेल्या आहेत मी। आता ह्याला आपण हळद मीठ लावून वाफून घेऊया, मीठ भरून घेऊया आतमध्ये थोडं थोडं, जेणेकरून कवरला मिठाची चव येईल। अशा प्रकारे मी सर्व कारल्याला मीठ लावून घेतलेलं आहे। आता हळद लावून घेऊया, छान असं लावून घ्यायचं, चव येते। अशा प्रकारे सगळ्या कारल्याला आपण मीठ आणि हळद लावून घेऊया। पाणी इकडे गरम व्हायला ठेवले, आपल्याला 15 मिनिटांसाठी कारले वाफून घ्यायचे आहेत, तोपर्यंत आपण वाटण काढूया। शेंगदाणे घेतले, लसूण, जिरे आणि अर्धा चमचा मीठ घेतले आणि लाल तिखट। आता वाटण वाटूया। आपण आता कारले वाफून घेऊया, पाण्याला उकळा आलेला आहे, 15 मिनिटं आपण वाफून घेऊया। चला कारले शिजले का बघूया। हा, छान वाफून झालेले आहे। हा, शिजले कारलं छान। चला थंड करायला ठेवूया। आपण शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेले आहे, आता आपण कारल्यामध्ये थोडं थोडं करून भरून घेऊया। अशा प्रकारे छान असं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचंय। मसाला भरून घेतलेला आहे, आता फ्राय करण्यासाठी आपण ठेवूया। थोडं तेल तापत ठेवलेलं आहे, थोडंच तेल घालायचं। तेल तापलेलं आहे, कारली फ्राय करण्यासाठी ठेवूया एक एक करून। आपण हळूहळू पलटी करून घेऊया, छान असं पलटी करून घ्यायचं, पलटी करून भाजायचं आहे सर्व बाजूंनी। सर्व बाजू भाजून घ्यायच्या, 2-2 मिनिटांनी पलटी करायचं। कारलं पलटून घ्यायचं, थोडा मसाला हा उरलेला आहे, ह्या ह्याच्यामध्ये थोडं थोडा वरून घालून घेऊया आपण। मसाला पण याच्यामध्ये फ्राय होऊन चांगला मस्त कुरकुरीत असा लागतो खायला। चांगला भाजून घ्यायचा आपलं कारलं। सर्व बाजूंनी भाजून छान झालेलं आहे, कुरकुरीत असं मस्त झालंय बघा, छान झाले। अशा प्रकारे आपलं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे, छान असं कुरकुरीत झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील।